3 मिनिटात बहमवन संपू असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या किंचक नवलेला आता जामीन मिळाला आहे. MPSCची तयारी करणाऱ्या किंचक नवलेने 3 मिनिटात बहमवन संपू असं म्हटलेलं होतं, पण 3 मिनिटात राजकारणातून बहमनाला संपू या आपल्या वाक्याचा विपर्यास केला गेला असं किंचक नवलेने जामिनावर बाहेर येताच मीडियाला सांगितले. तो जामिनावर बाहेर येताच त्याच्या गावकऱ्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केले. बेल मिळून बाहेर आलेल्या किंचकची गावकऱ्यांनी जल्लोषात मिरवणूक काढली. गावातल्या महिलांनी उत्साहात किंचकचं ओवाळून औक्षण केले. आपल्या सत्काराला उत्तर देताना किंचकनं मराठा आरक्षणाच्या लढ्यापासून किंचितही पाठीमागे सरणार नाही असं सांगितले. त्यासोबतच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचं सांगितलं. लोकांना काय संदेश? मी लोकांना असा संदेश देतो, सरकारला संदेश देऊ इच्छितो, लोक तर सोबत आहेत. एका व्यक्तीवर गुन्हा नोंद होतो आणि गुन्हा नोंद झालेला व्यक्ती म्हणजे थोडक्यात आरोपी असतो, आरोपी ज्या वेळेस गावात येतो त्याचं एवढं वाजत गाजत स्वागत होतं, हा सरकारवरला रोष आहे. सरकारने याची मार्मिकता समजून घ्यायला पाहिजे, नसता येणाऱ्या इलेक्शन मध्ये सरकारला पराभवाचा सामना करावा लागेल. नंबर एक. दुसरा विषय आहे की गुन्हा नोंद करणं, भावाच्या वक्तव्याचा दुरुपयोग करण्यात आला, त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा वळण देण्यात आलं, त्याला एक राजकीय वळण देण्यात आलं आणि विधिमंडळामध्ये त्याच्यात विविध प्रकारचं मतं मांडली गेली. हे सगळं सरासर सरकारची चूक भूमिका आहे. सरकारने योग्य वेळी सुधारून घ्यावा आणि सगळे सोयरे हा जरांगे पाटलांचा जो काय मागणी आहे ती मागणी तात्काळ सरकार मान्य करावी. सबंध मराठा समाज 5-7 कोटीच्या घरात आहे आणि सगळा मराठा समाज एकमुखाने जरांगे पाटलाच्या सोबत आहे. यापुढे आम्ही पूर्ण ताकदीनिशी, आतापर्यंत आम्ही कमी काम करत होतो परंतु आता ये जी स्पीड आमची वाढणार आहे. सबंध मराठा कुठल्याही तरुणांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कुणीही सरकारच्या दबावाला बळी पडायचं नाही, कुणी भ्यायचं काही कारण नाही, कारण की पोलीस बांधव सुद्धा तुमच्या सोबत आहेत. एवढं सांगतो, सर्व पोलीस बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि आमचे मित्र श्री सतीश माने शिंदे सर, त्यांचे सुपुत्र श्री निखिल माने शिंदे आणि ऍडव्होकेट देसाई साहेब, ऍडव्होकेट टेकाळे साहेब आणि मुंबईच्या सर्व मराठा टीमचे ऍडव्होकेट पवार साहेब असतील, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी माझ्या बंधूला मुक्त करण्यासाठी माझी खूप आणि खूप मदत केलेली आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची? पहिली गावामध्ये आलाय 5 दिवस, काय पहिली प्रतिक्रिया? सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंद केला होता, माझ्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास केला. मला ब्राह्मण समाजाला संपवणे म्हणजे मारून टाकणे ह्या उद्देशाने मी ते वक्तव्य केलंच नव्हतं, तर माझं वक्तव्य करण्याचा एक मुख्य उद्देश होता की बाबा तुम्ही जर मराठा समाजाला न्याय देणार नसाल तर आम्ही तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवून टाकू, हे मला म्हणायचं होतं. परंतु त्या बऱ्याचशा पत्रकारांनी त्याचा विपर्यास केला आणि त्याच बाईटच्या आधारे माझ्या नावावर 2 ठिकाणी त्यांनी गुन्हे नोंद केले. मला काल बेल भेटली, बेल भेटल्याच्या नंतर मी आलो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की खरोखरच महाराष्ट्र पोलीसचे खूप अभिनंदन, कारण मला त्यांनी कसलाच त्रास दिला नाही, कसल्याही प्रकारची दडपशाही केली नाही. त्यांनी मला ज्या गोष्टी मागितल्या मी त्या सर्व गोष्टी, माझा मोबाईल असेल, त्यांनी माझं जे त्यांना पाहिजे ते मी त्यांनी मागितलं की देऊन टाकलं, त्यामुळे मला त्यांनी खूप. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठा समाजाचा एक आधारस्तंभ सतीश माने शिंदे सरांनी, वकील ऍडव्होकेट सतीश माने शिंदे सरांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांनीच माझा बेल मंजूर करून. इथून पुढच्या आरक्षणासाठी आतापर्यंत आम्ही 1%, 2% मनोजदादा सोबत असायचो, इथून पुढचं आमचं पूर्ण आयुष्य आम्ही मनोजदादाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे. आमच्या काम मराठा आरक्षणासंदर्भात काम करण्याची पीढी ही आम्ही 100 पटीने वाढवणार आहोत.